पहाटेच्या वेळी जनावरांसाठी शेतातून चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमरावती राष्ट्रीय महामार्गावर शिवणगाव जवळ घडली. यात दोन शेतकरी गंभीर जखमी सुद्धा झाले आहेत. कैलास हुंडीवाले वय वर्ष 40 व हुंडाप्पा बहिहट वय वर्ष 55 असे घटनास्थळीच मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर संजय दिवटे मुकेश बिरकट असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहेत. या अपघातात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला धडक देणारा ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ प्रजासत्ताक न्यूज. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना होम आयसोलेशन साठी जाहीर आवाहन. अमरावती शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र कक्ष, त्यांना असलेली लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती देणे, तसेच होम आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता श्री भूषण राठोड ज्यांचा मोबाईल नंबर आहे 70 30 92 28 51 व श्री दिलीप चव्हाण यांचा मोबाईल नंबर आहे 95 18 99 61 74 या नंबरवर होम आयसोलेशनसाठी संपर्क करावा किंवा www.homeisolation.com या वेबसाईटवर भेट द्यावी.